पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे नवीन पनवेल येथील DAV शाळेजवळ नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे महापौर डॉ कविता चौदमल यांच्या उपस्थितीत आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी परेश ठाकूर यांनी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा असे प्रतिपादन केले. या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक राजू सोनी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज या इथे आपण पाहतो सिडकोने या इथे प्लॅनिंग करताना खरोखर आम्हाला आश्चर्य वाटतं की कशा प्रकारे त्यांची प्लॅनिंग असते की एवढी मोठी एवढी महत्वाची शाळा BAV शाळा या इथे आहे. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी बघतो आपण की शाळेच्या समोर अगदी तो 9 मीटर आणि सांगता 9 मीटरचा वगैरे रोड त्यांनी द्यावा. 9 मीटर असेल नाहीतर अगदीच अगदी 12 मीटर असेल, मला तर वाटत नाही 12 मीटर असेल, 9 मीटरचा रस्ता त्यांनी द्यावा. मग एकाच वेळेला 2000 मुलं सुटणार आणि 2000 मुलं येणार आणि मग सांगतात ते येण्या जाण्याचा मग ते काय कसे येणार आहे, ते काय चालत चालतच फक्त येणार आहेत का, त्यांना ते गाडीमध्ये येणार आहेत किंवा ते बसमध्ये येणार आहेत, ते रिक्षामध्ये येणार आहेत, ते व्हॅनमध्ये येणार आहेत, ते सायकलने येणार आहेत. आणि मग ते आल्यानंतर मग त्यांचं येणं जाण्याचं सांगता मग सांगता जो काही ट्रॅफिक होता हा या इथे इथे कन्सिडर केला जाणं हा आवश्यक होता. परंतु या इथे सिडकोकडून अशा प्रकारे आवश्यक मला दिसून येत नाहीये. नक्कीच सांगता याच्यामध्ये सांगता प्लॅनिंग डिपार्टमेंटची एक सांगता एक मोठी अशी कमतरता अशी मला दिसून येते आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या इथे ट्रॅफिक होते. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक शाळा आहेत ज्या इथे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असते. आपण पाहतो बाठ्या शाळेच्या इथे किंवा आपण पाहतो सिकेटी शाळेच्या इथे ज्या प्रकारे मोठे रस्ते आहेत किंवा आपण पाहतो सिकेटी कॉलेजच्या इथे अशा प्रकारे त्यांनी सर्व ठिकाणी मोठे रस्ते देणं आवश्यक होतं जेणेकरून ज्या वेळेला शाळा सुटण्याची आणि भरण्याची किंवा ती शैक्षणिक संस्था तेथील मुलं निघण्याची आणि येण्याची जी वेळ असेल त्यावेळेला ट्रॅफिक होऊ नये. परंतु या इथे सिडकोनी त्याच्याबद्दल पूर्णपणे दुर्लक्ष केलं. परंतु या इथे माननीय संतोष शेट्टीजी आणि इथं सर्व नगरसेवक यांनी या इथे या प्रकार या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आणि म्हणूनच या इथे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एक नवीन इथे अप्रोच रोड हा इथे तयार करण्यात आलेला आहे. हा याच्यासाठी माननीय संतोष शेट्टीजी, महापौर मॅडम, त्याचबरोबर आमचे समीर ठाकूर, राजेश्री वावेकर आणि सर्वांनीच या इथे सांगता जो पुढाकार घेतला आणि DAV शाळेने याच्यासाठी महत्वाची म्हणजे इथे संमती दिली ही अत्यंत महत्वाची होती. याच्याबद्दल मी इथे सर्वांचं या इथे मी अभिनंदन करेन आणि पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्या नागरिकांच्या समस्या या सांगता येतो त्यांना जाणवू नये. या इथे विकासासाठी त्यांना इथं सांगता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना इथं संधी निर्माण व्हावी यासाठी पुढील काळात सुद्धा आपण अशा प्रकारे इथे प्रयत्न करत राहा म्हणून आपल्याला या इथे मी शुभेच्छा देतो. जो स्टूडेंट 2003 और 2004 स्टूडेंट का वजन से ट्रैफिक जाम हो रहा था अपना सेक्टर 9-10 में. हम लोग पहले दिन 6 तारीख को स्कूल स्टार्ट हुआ उसी दिन आया था, 2-2 घंटा हम लोग भी ट्रैफिक में रुक के ट्रैफिक क्लियर करना पड़ा. बाद में मैं उसी टाइम में प्रिंसिपल सर को मिला, सर ये ट्रैफिक कैसे क्लियर हो जाएगा. मेरे को 2 साल पहला याद है तो परिषद ने ये रास्ता का हम लोग बताया था, ये रास्ता करेगा तो क्लियर हो जाएगा. वो हिसाब से हम लोग सोच के प्रिंसिपल सर से पहला बात किया, इधर ब्रिज बना के देगा नगर पालिका से तो अपना तरफ से. फिर परिषद को फोन किया, परिषद ने बोला कितना जल्दी जल्दी राजू सोनी सबको फोन किया, हमारा राजू सोनी सब बोले चलते फिरते कॉन्ट्रेक्टर भी बोला कभी भी महानगर पालिका इसके लिए राजू सेठ को फोन किया. राजू सेठ बोला मैं 3-4 दिन में करके देगा. इसके बाद में स्कूल वाला का भी मैडम महापौर मैडम स्कूल वाला भी महानगर पालिका में लेटर दिया इसका अप्रूवल के लिए. आपने इसको जल्दी जल्दी महानगर पालिका से अप्रूवल निकल के दो कि ये लीगल रास्ता हो जाएगा, स्कूल के गेट भी हो जाएगा गेट नंबर 5. और इसमें सभी हमारा सभी नगर सेवक लोग महापौर मैडम हमारा सभागार नेता परेश ठाकुर सब, राजू सोनी सब, DAV स्कूल का प्रिंसिपल रेड्डी सब सब लोग बहुत हम लोग ये होने के लिए बहुत मदद किया और हमारा साथ में था सबको. मैं हमारा प्रभाग 16 का तरफ से धन्यवाद और मेरा 2 शब्द.